रामराम मंडळी, श्री स्वामी समर्थ, स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच प्रार्थना स्वामींचरणी करते आणि आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या आहे आषाढी एकादशी आणि वार आहे बुधवार आणि तारीख आहे 17 तारखेला आषाढी एकादशी आलेली आहे. पहा, तुम्हाला केळी एक ठिकाणी अशी एक केळीचा आपल्याला उपाय करायचा आहे. अतिशय महत्त्वाचा असा उपाय आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे. पहा, अतिशय सोपा साधा उपाय आहे केळीचा आणि तो भगवान विष्णू आणि विठ्ठल भगवान आणि रुक्मिणी मातेचा हा दिवस आपण आषाढी एकादशी म्हणून आपण साजरा करत असतो. पहा, एकादशी ही तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी पिवळ्या वस्तू ज्या असतात त्या अर्पण करायच्या असतात, दान करायच्या असतात. पहा, केळी जी आहे ते बऱ्याचशा विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरामध्ये केळीचा प्रसाद म्हणून दिला जातो आणि केळी हे फळ आहे ना खूप शुभ फळ मानले जाते. त्यामुळे तुम्हाला एकादशीच्या दिवशी केळी एक ठिकाणी अर्पण करायची आहे. तर पहा, ह्या केळीच्या उपायाने काय होणार आहे, आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही समस्या आहेत, जे काही संकटांना आपण संकट तुमच्या जीवनामध्ये आहेत ते सर्व तुमचे संकट दूर होणार आहेत आणि तुमच्या जे काही समस्या आहेत त्याचे निवारण होणार आहे. असा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला एकादशीच्या दिवशी करायचा आहे. पहा, तुम्हाला माहितीच आहे की देवसेनी एकादशी म्हणजे काय. तर बघा, देवसेनी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी तिथी काय महत्त्व आहे. आपल्याला सगळ्यांनाच त्या दिवशी उपाय, व्रत, उपासना करायच्या असतात. पहा, प्रत्येक महिन्यामध्ये 2 पंधरवडे असतात. पहा, पंधरवडे पक्ष असतात ते म्हणजे, एक म्हणजे शुक्ल पक्ष असतो आणि दुसरा म्हणजे कृष्ण पक्ष असतो. या प्रत्येक पक्षातील 11व्या तिथीला एकादशी म्हणतात. यामधील आषाढी आणि कार्तिकी महिन्यामध्ये एकादशीला खूप अनन्यसाधारण महत्त्वाची मानली जाते. आषाढातील शुक्ल एकादशीला भगवान विष्णू योग निंद्रेत जातात, त्यामुळे या एकादशीला देवसेनी एकादशी असे म्हटले जाते. पहा, तर झोपी गेलेले हे भगवान विष्णू हे कार्तिक महिन्याच्या शुद्ध एकादशीला जागे होतात, त्यामुळे त्या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे म्हटले जाते. हे 4 महिने जे आहे चातुर्मास म्हणून आपण पाळत असतो. पहा, या महिन्यामध्ये जे काही तुम्ही व्रत, उपाय, उपासना करत असतात त्याचे तुम्हाला दुप्ती तिप्तीने 100% फळ मिळत असते. पहा, आपण वर्षभर सेवा, उपाय, उपासना हे करतच असतो, पण हे 4 महिने हे वेगळेच असतात. त्यामुळे ह्या 4 महिन्यात जी काही तुम्ही सेवा कराल, जी काही तुम्ही उपाय कराल, त्याचे तुम्हाला 100% दुप्तीने तिप्तीने फळ हे भेटत असते. पहा, त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्याला सेवा, उपासना होईल तेवढी करायची आहे. पहा, आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी महत्त्वाची कुठली उपाय आपण करतो ना, ते सोपे उपाय आपण पाहणार आहोत. त्यातील तुम्हाला जो शक्य होईल तो तुम्ही करायचा आहे. तुम्हाला 100% तुमच्या अडचणी दूर होण्यास त्याचा फायदा होणार आहे. हा दिवस जो आहे तो खूप प्रभावशाली आणि खूप मोठी एकादशी आहे. या दिवशी एकादशीचे महत्त्व जास्त असल्यामुळे आपल्याला पहा तितकंच महत्त्व या एकादशीला द्यायचं आहे. पहा, तर पहा, आपल्याला या एकादशीच्या दिवशी कुठला उपाय करायचा आहे. पहा, आपल्या जीवनातील काही समस्या असतील. पहा, प्रत्येक माणूस म्हटलं की प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी, विघ्न, समस्या हे असतातच. पहा, कितीही गरीब असू द्या किंवा कितीही श्रीमंत असू द्या, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी, विघ्न हे येतच असतात. पहा, समजा तुमचा काही उद्योगधंदा असेल तो व्यवस्थित चालत नसेल, किंवा तुम्ही नोकरी ज्या ठिकाणी करत असाल त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शिक्षणाच्या मानाने काही पदं भेटत नसतील. पहा, किंवा तुमच्या काही आर्थिक समस्या असतील, सतत 9 बायकोमध्ये भांडणं होत असतील, कलह होत असतील, असे काही सर्व सामान्यांच्या ज्या समस्या असतात त्या दूर करण्यासाठी आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी असे काही छोटे छोटे उपाय हे करायचे आहेत. पहा,
आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचे जे काही रूप आहे, कोणते पहा मंदिर असेल तुमच्या इथे, विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल किंवा श्रीकृष्ण भगवानांचं मंदिर असेल, तिथे तुम्हाला मनोभावे पूजा उपासना ही करायची आहे पहा. तुमच्या जवळपास जे कुठलं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये नक्की तुम्हाला जाऊन त्यांची मनोभावी पूजा उपासना करायची आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे दक्षिणेवरती शंख जर असेल तर त्या शंखामध्ये आपल्याला गंगाजल भरायचं आहे पहा. गंगाजल असेल तर अतिउत्तम. जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही जो आपण पाणी प्यायचं वापरतो ते स्वच्छ पाणी त्या शंखामध्ये भरायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला विठ्ठल रुक्मिणींना किंवा भगवान विष्णू माता लक्ष्मी जे आहेत त्यांच्या मूर्तीला तुम्हाला जल अभिषेक हे अभिषेक करायचा आहे पहा. त्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल, तुमची जी काही समस्या असेल, जीवनामध्ये जे काही अडचणी असतील त्या तुम्हाला हात जोडून आपलं मागणं आहे ते तुम्हाला मागायचं आहे. तुमच्या ज्या काही इच्छा असतील तिथे तुम्हाला भगवान विष्णू नक्कीच दूर करतील पहा. तुम्ही जरी काही अडचणी नसतील सपोज तुम्हाला, तरी तुमच्या आयुष्यामध्ये पुढील भविष्यामध्ये काही विघ्न अडचणी येऊ नयेत यासाठी सुद्धा तुम्हाला हे उपाय करायचेत पहा. तसेच पहा, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाचे वस्त्र म्हणजे पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुम्हाला त्यांच्या पूजेमध्ये पूजा करत असताना पिवळ्या रंगाची फुलं, नैवेद्यामध्ये पिवळ्या रंगाची तुम्ही मिठाई वगैरे तिथं अर्पण करायची आहे. फळांमध्ये तुम्ही आवर्जून मोसंबी आणि केळी हे अर्पण करू शकता पहा. आणि तुमच्या पहा देवघरामध्ये जेव्हा तुम्ही पूजा वगैरे होईल तेव्हा धूप दीप अगरबत्ती लावून झाल्याच्या नंतर एक पाण्याचा भरीव चौक तुम्हाला तयार करायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला ताटली ठेवायची आहे पहा. आणि त्या ताटलीत तुम्हाला एक केळी, तिथे केळी तुम्हाला अर्पण करायची आहे आणि त्या केळीवर तुम्हाला पाणी हे फिरवून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला देवांना नैवेद्य हा अर्पण करायचा आहे पहा. ज्यांच्या जीवनामध्ये खूप साऱ्या समस्या विघ्न अडचणी आहे, त्यांनी समस्यांनी वेढलेले आहेत, त्यांनी तर हा उपाय केळीचा उपाय जो आहे तो आवर्जून करायचा आहे पहा. तसेच पहा, तुमच्या आजूबाजूला कुठलंही मंदिर असू द्या, तिथे तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा असू द्या, विठ्ठल रुक्मिणींचं असू द्या किंवा भगवान विष्णूंचं असू द्या, कुठलंही मंदिर तिथं असेल त्या मंदिरामध्ये तुम्हाला केळी एक डझन, दोन डझन, तीन डझन तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार जेवढी केळी तुम्ही तिथं दान कराल तेवढी तुम्ही दान करू शकता. दानालाही खूप अतिशय महत्त्वाचं मानलं जातं, त्यामुळे तिथं तुम्ही ते दान केलेलं प्रसाद म्हणून वाटलं जाईल. आणि पहा, ते कृष्णाचं मंदिर असू द्या, स्वामी श्री स्वामी समर्थांचं असू द्या, विठ्ठल रुक्मिणींचं असू द्या, कुठलंही असू द्या, तुम्ही तिथे ते दान करायचं आहे. आणि पहा, जी घरामध्ये केळी तुम्ही मंदिरात आपल्या देवांना अर्पण केलेली आहे ती केळी फेकून वगैरे काही द्यायची नाही आपल्याला. ती केळी जी आहे ती आपल्याला आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायची आहे पहा. त्याचबरोबर पहा, भगवान विष्णूंना तुळस हे खूप अतिशय प्रिय आहे. त्यांची पूजा करत असताना आपण त्यांना तुळस हे अर्पण करतो पहा. त्यांची पूजा तुळशीशिवाय अधुरी आहे, त्यामुळे आपल्याला एकादशीच्या दिवशी तुळशी मातेची पूजासुद्धा आवर्जून करायची आहे. सकाळ संध्याकाळ तुम्हाला दोन टाईम तुळशी मातेची पूजा करायची आहे. संध्याकाळच्या टायमाला तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुळशी मातेच्या तिथे लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद, एक चिमूटभर हळद त्याच्यामध्ये टाकायची आहे पहा. त्याचबरोबर आपल्याला सर्वांना माहिती आहे की पिंपळाच्या झाडामध्ये झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो, त्यामुळे आपल्याला ह्या वृक्षाची सुद्धा पूजा करायची आहे पहा. आपल्याला एक घरातून आपला तांब्याचा जो तांब्या असतो त्याच्यामध्ये पाणी घेऊन जायचं आहे आणि तिथे पाणी घेऊन गेल्याच्या नंतर सर्वप्रथम तुम्हाला हळदी कुंकू वगैरे लावायचं आहे झाडाला, नंतर दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायचं आहे. हे सर्व लावून घेतल्याच्या नंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचे पहा. आणि हे जल अर्पण करत असताना आपल्याला प्रदक्षिणा मारायची आहेत आणि प्रदक्षिणा मारत आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे, तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. या मंत्राचा तुम्हाला
जप करायचा आहे आणि या पिंपळाच्या झाडाला तुम्हाला नैवेद्य म्हणून केळी अर्पण करायची. पहा, नैवेद्य म्हणून तुम्हाला आवर्जून केळी तिथे अर्पण करा. तर पहा, एकादशीच्या दिवशी तुळशीला आणि तुळशीचे जे केलेले उपाय असतात ते खूप महत्त्वाचे असतात, त्यामुळे हा उपाय तुम्ही आवर्जून करा. पहा, त्यामुळे आपले छोटे छोटे उपाय जे आहेत हे तुम्हाला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी करायचे आहेत. पहा, त्याचे तुम्हाला 100% फळ दुपटीने तिपटीने नक्कीच भेटणार आहे. तर पहा, उपाय असं नाही की फक्त स्त्रीनेच करायचेत. पहा, हे उपाय जे आहे ते पुरुष लोकही करू शकतात किंवा तुमच्या घरातील जे मुलं मुली असतील तेही करू शकतात. जर एका घरातील महिलेला मासिक धर्म वगैरे आलेला असेल तर तो उपाय घरातील पुरुष लोक करू शकतात किंवा तुमच्या घरातील जे कोणी व्यक्ती किंवा जे कोणी सदस्य असतील तेही हा उपाय करू शकतात. पहा, पण जर तुम्हाला सूतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा नाही. पहा, अशा पद्धतीने मी 3-4 उपाय तुमच्याशी शेअर केलेले आहेत. जो तुम्हाला करणं शक्य होईल तो उपाय तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला आवर्जून करायचा आहे आणि जास्तीत जास्त सेवा जेवढी होईल तेवढी तुमच्या हातून भगवान विष्णूंची करायची आहे. पहा, चला तर झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि नंतर भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.